नमस्कार, मी कल्पना नवगिरे, शर्वरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण कुंकुमार्चन कसे करावे हे बघणार आहोत। त्यासाठी आपण जमिनीवरती रांगोळीने स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि त्याला हळदी कुंकू वाहून त्याच्यावरती एक पाट ठेवला आहे। त्या पाटावरती आपण नवीन वस्त्र अंथरून घेतलेलं आहे आणि तांदळाच्या साहाय्याने आपण एक चौकोन तयार करून घेतलेला आहे। या चौकोनावरती आपल्याला एक ताट ठेवायचा आहे आणि त्या ताटामध्ये आपण एक मूर्ती घेतलेली आहे। ती महालक्ष्मीची मूर्ती आहे आणि ह्याच मूर्तीवर आपण कुंकुमार्चन करणार आहोत। कुंकुमार्चन ही सेवा अतिशय प्रभावशाली व महत्त्वाची मानली जाते आणि आपण कुंकुमार्चन नवरात्रीमध्ये तर नक्कीच करायला हवं। यासाठी आज आपण कुंकुमार्चन करणार आहोत। कुंकुमार्चन केल्यामुळे आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होते आणि अखंड सौभाग्य सुद्धा आपल्याला प्राप्त होते। यासाठी आपण कुंकुमार्चन करत असतो। कुंकुमार्चन करण्यासाठी आपण इथे एक शुद्ध तुपाचं निरांजन घ्यायचं आहे आणि ते निरांजन प्रज्वलित करून नंतर आपण कुंकुमार्चनला सुरुवात करणार आहोत। त्या निरांजनाला आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून नमस्कार करून घ्यायचा आहे आणि हे निरांजन प्रज्वलित केल्यानंतर आपण त्या दिव्याच्या साक्षीने कुंकुमार्चन करणार आहोत। कुंकुमार्चन केल्यामुळे आपल्याला सौभाग्यप्राप्ती, लक्ष्मीप्राप्ती, यशप्राप्ती, धनप्राप्ती, आरोग्यप्राप्ती आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण कुंकुमार्चन करत असतो। आज आपण घरच्या घरी ही सेवा करणार आहोत। आपण मनातील इच्छा देवीला सांगून ती पूर्ण होण्यासाठी कुंकुमार्चन केले तरी चालते। अगदी कमी साहित्यात ही सेवा पूर्ण करता येते। एकाग्रचित्ताने आपण कुंकुमार्चन करावे। एकदा सुरुवात केली की पूर्ण होईपर्यंत मध्येच उठू नाही। स्त्रियांनी आपल्या कपाळावर कुंकू लावूनच बसावे व ही सेवा पूर्ण करावी। आपण कुंकुमार्चन पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार, सप्तमी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, गुरुपुष्यामृत त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुंकुमार्चन करू शकतो। कुंकुमार्चन ही सेवा केल्यामुळे आपल्याला देवी प्रसन्न होऊन शुभ आशीर्वाद देते व कुंकुमार्चन सेवा ही अतिशय प्रभावशाली असल्यामुळे आपल्यावर कुठलेही अरिष्ट येत नाही। यासाठी आपण कुंकुमार्चन ही सेवा करायला हवी। आज आपण कुंकवाने कुंकुमार्चन करणार आहोत। नवरात्रीमध्ये आपण सलग 9 दिवस कुंकुमार्चन केले तरीसुद्धा चालते। कुंकुमार्चन आपण एकट्याने किंवा घरातील सर्वांनी मिळून जरी केले तरीसुद्धा चालते। कुंकुमार्चन करण्यासाठी आपली सर्व तयारी पूर्ण झालेली आहे। आता आपण देवीला नमस्कार करून कुंकुमार्चनाला सुरुवात करणार आहोत। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपे संस्थिता, नमस्तस्से 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 नमो नमः, असं म्हणून आपण देवीला नमस्कार करून घ्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला कुंकुमार्चनाला सुरुवात करायची आहे। देवीला हळदी कुंकू अतिशय प्रिय आहे, परंतु कुंकवात देवीच्या शक्ती तत्वाला आकर्षित करण्याची शक्ती आहे। ज्यावेळेस आपण कुंकुमार्चन करतो त्यावेळेस ती शक्ती कुंकवात येते, म्हणून आपण हे कुंकू आपल्या कपाळी दररोज लावावे आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात व आपण संकटापासून नेहमीच दूर राहतो। यासाठी आपण कुंकुमार्चन झाल्यानंतर ते कुंकू सांभाळून ठेवावं। आता आपण देवीला लाल फुलं अर्पण करून घेणार आहोत आणि नंतर कुंकुमार्चनाला सुरुवात करणार आहोत। आता आपल्याला देवीचं आवाहन करून घ्यायचं आहे, म्हणजे देवीला आमंत्रित करायचं आहे। हे देवा, हे देवी जगदंबे आई, मी कुंकुमार्चन सेवा करत आहे आणि ती सेवा आपण स्वीकारण्यासाठी इथे मी तुम्हाला आमंत्रित करत आहे, असं म्हणून त्या मूर्तीवर आपण त्या अक्षदा वाहून द्याव्यात। आणि कुंकुमार्चन करण्यासाठी आपण इथे कुंकू घेतलेला आहे। हे कुंकू आपण केमिकल विरहित घेतलेलं आहे आणि ह्याच कुंकवाने आता आपण कुंकुमार्चन करणार आहोत। कुंकू थोडं उथळ भांड्यात घ्यायचं, म्हणजे आपल्याला पटकन कुंकू घेता येतं। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशी गोमुख मुद्रा तयार करायची आहे। आपल्याला करंगळी आणि अंगठ्याशेजारील जे बोट आहे त्या बोटाचा स्पर्श आपल्याला कुंकवाला होऊ द्यायचा नाही, म्हणून आपण ह्या 3 बोटांची अशी गोमुख मुद्रा करून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या 3 बोटांनीच आपल्याला कुंकू उचलून ते मूर्तीवर कुंकुमार्चन करण्यासाठी कुंकू घ्यायचा आहे। आता कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्याला 108 देवीची नावं घेऊन कुंकुमार्चन पूर्ण करायचं आहे किंवा 1000 नावं घेऊनसुद्धा आपण कुंकुमार्चन पूर्ण करू शकतो, परंतु आज आपण 108 वेळा करणार आहोत। आता आपण देवीची काही नावं घेऊन कुंकुमार्चन करणार आहोत। ओम अव्ययाय नमः, ओम जगन्मात्रेय नमः,
ओम महालक्ष्मीय नमः, ओम शिव प्रियाय नमः, ओम विष्णु मायाय नमः, ओम शुभाय नमः, ओम शांताय नमः, ओम सिद्धाय नमः। अशी 108 नावं घेऊन आपण ही कुंकुमार्चन सेवा पूर्ण करणार आहोत। परंतु व्हिडिओ फार मोठा होईल म्हणून आपण इथे देवीची काही नावं घेतलेली आहे आणि मी ही पूर्ण 108 नावं घेऊन ही सेवा पूर्ण करून घेणार आहे। अशा प्रकारे देवीच्या मस्तकापासून जे कुंकुमार्चन आपण केलेलं आहे ते पूर्ण मूर्तीवर कुंकू पडायला हवं, म्हणजे देवीला व्यवस्थित असं कुंकुमार्चन म्हणजे कुंकवाने पूर्ण अर्चून घ्यायचं आहे असं म्हणून आपण पूर्ण देवीवर कुंकू वाहावं। आता आपलं कुंकुमार्चन पूर्ण झालेलं आहे, आता आपण देवीला अगरबत्त्या वळवून घेणार आहोत। त्याचप्रमाणे आपल्याला देवीची आरती करून घ्यायची आहे आणि देवीची हात जोडून नमस्कार करून क्षमासुद्धा मागायची आहे। हे देवी, हे जगदंबे, मी घरच्या घरी तुझी कुंकुमार्चन सेवा केलेली आहे, काही चुकल्यास माफ कर आणि आमची ही साधी भोळी सेवा मानून घे, असं म्हणून देवीची प्रार्थना करून घ्यायची आहे आणि आपल्याला आरतीसुद्धा करून घ्यायची आहे। आपण इथे शुद्ध तुपाचं निरंजन लावून घेतलेलं आहे आणि आता आपण देवीची आरती करून घेणार आहोत। दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी। आता देवीची आरती आपली पूर्ण झालेली आहे, देवीला आपण आरती दिलेली आहे। त्याचप्रमाणे आपल्याला देवीला नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्य हा दुधाचा आणि साखरेचा आहे आणि तोच नैवेद्य आपण देवीला दाखवणार आहोत। हातामध्ये पाणी घेऊन मंडल तयार करून त्यावरती आपल्याला हे नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे। पुन्हा हातामध्ये पाणी घेऊन 3 वेळा ह्या नैवेद्याच्या ताटाभोवती पाणी फिरवायचं आहे आणि हा नैवेद्य देवीला अर्पण केला आहे असा संकल्प करून हा नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे। आता देवीला नैवेद्य दाखवून झालेलं आहे, आपण ताट खाली ठेवलेलं आहे आणि पुन्हा देवीला आपल्याला नमस्कार करायचा आहे। जर आपल्याला नवरात्रीमध्ये 9 दिवस कुंकुमार्चन करायचं असेल तर आपण हे कुंकुमार्चन कुंकवाने, फुलांनी, हिरवे वेलदोडे, लवंग, मनुके, काजू, बदाम, फुलांच्या पाकळ्या किंवा छोटी फुलं घेऊन घटस्थापनेच्या वेळेस पूर्ण 9 दिवस आपण वेगवेगळ्या प्रकारे हे कुंकुमार्चन करू शकतो। परंतु कुंकुमार्चन जरी थोड्या वेळात होत असेल किंवा कमी साहित्यात होत असेल परंतु त्याची फळ हे फार मोठं आहे आणि देवी नेहमी आपल्यासोबत राहून आपल्याला शुभ आशीर्वाद देत असते। यासाठी आपण नवरात्रीमध्ये पूर्ण 9 दिवस कुंकुमार्चन करायला हवे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलेलं नसेल तर शर्वरीज किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे यापुढील नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील।